आणि अशीच अधिक माहिती घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते. प्रफुल्ल, आपण बघतोय की एकीकडे संजय राऊत यांनी आपला मुख्यमंत्री होईल, आम्ही बहुमत सिद्ध करू असं म्हटलेलं आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनं स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला आहे. काय सांगशील या सगळ्या घडामोडींबद्दल? संदीप, कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला पाठिंबा द्यायचा नाही आणि नंतर अध्यक्षपदासाठी आम्ही आमचा उमेदवार उभा करू, आम्हाला त्या ठिकाणी समर्थन मिळेल, हा एक गोंधळाचं वातावरण जे आहे निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे या ठिकाणी सुरू आहे. कारण काँग्रेस इथे भाजप आणि शिवसेनेचं कुठेही सत्तेच्या संदर्भातली गणितं जुळवताना दिसत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडनं वेगवेगळी विधानं करून कुठेतरी ही परिस्थिती अशाच पद्धतीने ठेवून शिवसेना भाजपमध्ये वाद आणखी वाढवला जाईल का या संदर्भातली जी रणनीती देखील या ठिकाणी असू शकते. पण या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर राजकीय अस्थिरता ही अजूनही 3 ते 4 दिवस अशीच कायम राहील हे मात्र आता स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. अगदी. आणि त्यामुळे काय निर्णय होतोय प्रत्येक पक्षांच्या घडामोडी होताना दिसत आहे. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय आता बातमी आहे नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची. त्या 5 ते 6 तारखेला नव्या सरकारच्या शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी पार पडणार आहे. सेना आणि भाजपमधील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे, मात्र नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना सोबत आली तर आणि त्यांच्यासोबत अन्यथा भाजपचा एकट्याचा शपथविधी पार पडण्याच्या हालचाली सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसांनी येत्या 5 किंवा 6 नोव्हेंबरला संध्याकाळी हा शपथविधी समारंभ आयोजित करण्याचं निश्चित केलंय. या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी आमदार प्रसाद लाड आणि नितीन देसाईंकडे दिल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल, तणावाची जी स्थिती निर्माण झाली आहे ती निवळेल आणि योग्य वेळी युतीची सत्ता स्थापन होईल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. प्रसंग आले, तणावाचे प्रसंग आले, हा काही पहिला प्रसंग आहे का? 1989 पासून 2019 पर्यंत आमचा 30 वर्ष झाले हा संसार सुरू आहे. 2014 अपवास सोडला तर हा गोडवा प्रेम अशा प्रश्नानंतर सुद्धा पुढे कायम राहिला. आपल्याला माहिती आहे की एका जाहीर कार्यक्रमात उद्धव साहेब म्हणाले की देवेंद्रजी आमचा शिवसैनिक आहे. तर मला असं वाटतं की देवेंद्रजी शिवसैनिक आहे या शब्दातच अर्थ साठवला. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत. विवेक, आपण बघतोय एकीकडं या मित्रपक्षांचं काही जुळत नाही आहे तर दुसरीकडं भाजपनं शपथविधीची तयारी सुरू केलेली आहे. काय सांगाल या सगळ्या गोंधळ आणि संभ्रमाचीच परिस्थिती आहे राज्यात म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संदीप, आता आपण राज्यातल्या राजकारणाकडे पाहिलं तर शिवसेना सोडले तर बाकी 3 पक्ष म्हणजे भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या तिन्ही पक्षांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेकडून सातत्यानं अतिशय आक्रमक भाषा वापरली जाते, पण आज शरद पवार असतील किंवा मग काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे असतील, त्यांनी शिवसेनेचं सरकार येईल या शिवसेनेच्या दाव्यातली हवाच काढून टाकलेली आहे. कारण जर शिवसेनेला सरकार स्थापन करायचं असेल तर या दोन्ही पक्षांचा पाठिंबा अत्यंत आवश्यक आहे. आपण पाहिलं की काँग्रेसचे जे नेते दिल्लीत भेटायला गेले होते त्यांची या संदर्भात काही चर्चा होईल असं म्हटलं जातं होतं, मात्र सोनिया गांधी यांच्याशी त्यांची भेट देखील झाली नाही आहे. त्यामुळे शिवसेनेला जर सरकार स्थापन करायचं असेल, त्यांचा मुख्यमंत्री स्थापन करायचं असेल आणि जे राजकीय संकेत देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जातो आहे की इतरसुद्धा लोक आम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहेत, त्यातला फोलपणा देखील आता स्पष्ट झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं देखील आता शपथविधीची तयारी सुरू केलेली आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे 105 जागा मिळालेल्या आहेत आणि आता जर अपक्षांची जर संख्या पाहिली तर 118 संख्या ही होती, कारण 105 भारतीय जनता पक्ष आणि 13 अपक्ष आमदार अशी 118 संख्या आत्ता भारतीय जनता पक्षाकडे आहे. 2014 साली आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे 122 आमदार निवडून आलेले होते, म्हणजे ती जी संख्या आहे ती जवळपास सारखी होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसते आहे. आणि जर महायुतीला सरकार बनवायचा लोकांनी कौल दिलेला असेल तर त्याच्यानुसार काम केलं गेलं पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची भावना आहे. आणि म्हणूनच 5 किंवा 6 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर शपथविधी करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे. आणि जर शिवसेना या दरम्यान आपल्यासोबत नाही आली तरी कदाचित हा शपथविधीचा कार्यक्रम करण्याचा भारतीय जनता पक्ष विचार करत आहे, कारण गेल्या वेळेस देखील भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा शपथविधी तिकडे झाला होता. त्यावेळेस 10 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर 1.5 महिन्यांनी जवळपास शिवसेना या सरकारात सामील झाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या प्रेशर पॉलिटिक्सला एक उत्तर देखील भारतीय जनता पक्षाकडून या निमित्तानं दिलं जात आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. भारतीय जनता पक्षानं आता शिवसेनेतर्फे जी आक्रमक भाषा वापरली जाते त्याला फारसं उत्तर न देता आपलं राजकारण करायचं ठरवलेलं आहे.
यात सगळ्यात दोन महत्त्वाचे नेते आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे. या दोघांनी जर एकमेकांशी संपर्क साधून पुढच्या काही दिवसांमध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला केला तर या दोघांचाही शपथविधी होईल. अन्यथा भारतीय जनता पक्षाने स्पष्ट संदेश दिलेला आहे की आम्ही